ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सौभाग्याचे प्रतीक आणि सौभाग्यवतीने फणी करंडा हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार महिलांनी वडाला अर्पण केले. वडाला प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळून मनोभावी वटवृक्ष राजाचे पूजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करताना सुवासिनी दिसत होत्या. यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा. वडाच्या झाडाला दोऱ्याचे वेष्टन देऊन दिवसभर उपवास करून सावित्रीचे व्रत आजही महिला पूर्ण श्रद्धेने करत असल्याचे दिसून आले. आज वटपौर्णिमा, वटपौर्णिमेचे काय महत्व आहे हे माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे तिच्याशी विचारूया की वटपौर्णिमेचे काय महत्व आहे व तिला या वटपौर्णिमेबद्दल काय सांगायचं आहे. वटपौर्णिमा ही दरवर्षी साजरी केली जाते. ही प्रथा कशी म्हणजे प्राचीन काळापासून सत्यवान आणि सावित्री या कथेपासून प्रचलित आहे. सावित्रीने आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे सत्यवानासाठी त्याचे प्राण वाचवण्यासाठी हे व्रत केलेलं आणि यमराजाकडून त्याचं प्राण मागून घेतले होते. त्या दिवसापासून आपण सगळ्या स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतो. आणि माझं लग्न होऊन 3 वर्ष झाले, 3रं वर्ष हे माझं आणि माझ्या नवऱ्यासाठी मी हे व्रत पूर्ण हौशेने करते. आम्ही सर्व बायकांनी सकाळपासून व्रत असते आमचं, म्हणजे काही तिखट मीठ न खाता फक्त फळं खाऊन व्रत करतो. कारण पूर्वीच्या काळी लोक करत होते आमचे पूर्वज, त्याचप्रमाणे आम्ही ही परंपरा चालवत आहे. आणि येणाऱ्या पिढी पण पुढच्या मुलींना पण मोबाईल सोडून किंवा त्यांचा बाकीचा शौक सोडून त्यांनी पण ही परंपरा चालत ठेवावं. कारण आज आम्ही सुवासिनींनी 7 जणींची ओटी भरतो, त्यांनी आमची ओटी भरतात, असा आमचा दिवस आनंदानं चाललेला असतो. 8 वर्ष झाली मी ही हे करायलं वटपौर्णिमा. आणि पहिल्या काळात हे सत्यवानसाठी सावित्रीने केलेली म्हणजे देवापासून त्याचे प्राण वाचून आणलेली, मग तेव्हापासून ही प्रथा चालू झालेली आहे. मग आम्ही पण करतो, हां, दिवसभर उपवास होत आहे. उद्या सकाळी काहीतरी गोड दाखवून देवाला आम्ही उपवास करतो. शहर परिसरात समाधीवी गल्ली, चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, वडगाव, शहापूर, टिळकवाडी, सदाशिवनगर परिसरासह कपिलेश्वर वॅक्सिन डेपोतील वटवृक्षांची पूजा करण्यात आली. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने नोकरदार महिलांसह इतर महिलांनी सुद्धा संध्याकाळी 4 नंतर पूजेसाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2 दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, पण पावसाने वटपौर्णिमे दिवशी उघडीप दिल्याने महिला रेशमी साड्या दागदागिने घालून जाताना त्यांचा आनंद ओसांडून वाहत होता. त्यामुळे दिवसभर सर्वत्र मांगल्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले. तसेच श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वडाची पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना उपवास असल्याने दुधाचे वाटप करण्यात आले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.